भारत पाकिस्तान मॅच थेट प्रक्षेपण शिवाजी पार्कात करण्यात आलं होतं। शिवसेना नगरसेवक सदा सरवणकर यांनी हे आयोजन केलं होतं। या मॅचला तर विरोध आहेच, पण पक्षातूनच या थेट प्रक्षेपणाला विरोध झाल्याने अखेर सरवणकरांना हे आयोजन गुंडाळलं आहे। आताची नेमकी शिवाजी पार्कातली काय परिस्थिती आहे ते दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी सागर। भारत पाकिस्तानच्या मॅचेस सुरू होत आहेत, त्या मॅचेसचं प्रक्षेपण शिवाजी पार्क इथे सरवणकर कुटुंबियाच्या आयोजन करणार होतं। शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने इथे पोस्टर लावण्यात आलं होतं, पण कदाचित शिवसेनेचा विरोध आणि त्याच्यातून विरोधातून येणाऱ्या बातम्या होऊ नये यासाठी हे पोस्टर लगेच तात्काळ काढण्यात आलं। पण ही तयारी तुम्ही बघू शकताय, इथे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती। ही साऊंड सिस्टीम्स वगैरे सगळ्या आवर्जून इथं आणण्यात आल्या होत्या, पण अचानक रद्द करण्यात आलेलं आहे। आपण काही लोकांना विचारूया की हे मॅचेससाठी आणलं होतं का? भारत पाकिस्तान या क्रिकेट मॅचचं प्रक्षेपण होणार होतं, पण काही कारणास्तव LED स्क्रीन ही कॅन्सल करण्यात आली होती। अच्छा, हे सगळं इक्विपमेंट वगैरे त्याचेच आहेत? हां, त्याचेच आहेत। अच्छा, आयोजन कोणी केलं होतं? दादर विभागाचे श्री समाधान सरवणकर यांनी आयोजन केलं होतं। नगरसेवक। मग कारण काय दिलं अचानक बंद? काय ते सिक्युरिटी रिझनचं फक्त कारण सांगितलं, बाकी काय एवढी माहिती दिली नाही आम्हाला। तुम्ही कुठून आला हे सगळं? दादर प्रभादेवी बबलू तोडणकर यांचं हे सर्व सामान आहे। अच्छा, मग आता परत घेऊन जाणार? हां, घेऊन जाणार। इथे पोस्टर पण एक लावलं होतं, अचानक काढलं? तेही काढावं लागलं, ते पोलिसांनीच सांगितलं काढायला। शिवसेनेचा पहिल्यांदा विरोध होता, पण दुसऱ्या बाजूला प्रक्षेपण करणार होते, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह बातम्या, विरोधात बातम्या येतील की काय, म्हणून अचानक पद्धतीने जे पोस्टर आहे ते इथलं जे शिवाजी पार्कात होतं ते लावलं होतं ते काढलेलं आहे। दुसऱ्या बाजूला जे साऊंड सिस्टीम आणल्या होत्या त्याही घेऊन जाणार येत आहेत। व्हिडिओ सचिन पेडणेकरचा, सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। या सर्व प्रकाराबाबत आम्ही आयोजकांनाही गाठलं, त्याबाबत विचारल्यावर त्यांनी कशी सार्वासार्व केली ते ऐकूयात। भारत पाकिस्तान मॅच होणार होती आणि त्या मॅचचं प्रक्षेपण शिवाजी पार्क इथे जिमखान्यात करण्यात होतं। आयोजन होते स्थानिक नगरसेवक सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर। मॅचचं प्रक्षेपण लाईव्ह करणार होतं शिवाजी पार्कच्या जिमखान्यामध्ये, काय झालं अचानक, कशामुळे ते रद्द करण्याचं ठरवलं? नाही, आपण कालपासून वृत्तवाहिनीमध्ये बघत असाल की अनेक लोकांची आज मॅचलाच विरोध होता। लोकांची भावना होती की जर आपल्या सैनिकांवर जर हल्ले होत असतील तर आपण मॅच कितपत योग्य आहे की आपण मॅच बघणं, मॅच एन्जॉय करणं, म्हणजे खेळ मोठा की देश मोठा, हे कुठेतरी आम्हालाही वाटलं की हे चुकीचंच आहे। आम्ही एक प्रक्षेपण म्हणजे वर्ल्ड कपचं प्रक्षेपण ठेवायचा विचार केलेला होता, पण वर्ल्ड कपचं प्रक्षेपण आम्ही तसंच ठेवणार आहे, फक्त ही इंडिया पाकिस्तानची जी मॅच आहे ती आम्ही लावणार नाहोत, कारण की आमचा विरोध आहे ह्या मॅचला। पहिल्यांदा मुळात नियोजनाचं करण्याचा विचार आला आणि अचानक त्यात यू टर्न नाही, आमचं वर्ल्ड कपचं नियोजन तर आहेच, पण कुठेतरी एक देश मोठा की खेळ मोठा हा ज्या वेळेला विचार आपल्या मनात येतो त्यावेळेला देश नक्कीच आपला मोठा आहे, खेळायला कितपत व्हॅल्यू देणं, कारण की आमच्या ह्याच्या पुढच्या मॅचेस आम्ही या दाखवणारच आहोत। त्याच्यामुळे आजची मॅच जी इंडिया पाकिस्तानची जी मॅच आहे ही आम्ही रद्द करणार आहोत आणि ही आम्ही दाखवणार नाही आहोत। अच्छा, कारण की तिथे पोस्टर्स लावले होते, साऊंड सिस्टीम आणल्या होत्या, सगळ्या पॅकअप केलं? हो, नक्कीच आमची पुढची मॅच जी असेल इंडियाची ती मॅच आम्ही नक्कीच लावणार आहोत, पण पाकिस्तानची मॅच आम्ही नाही लावणार आहोत। त्याचा निषेध कायम शिवसेनेचा आहे? नक्कीच आम्ही निषेध केला आहे आणि आमच्या लोकांच्याही चांगल्या भावना आहेत। आम्ही जेव्हा कॅन्सल करायचा निर्णय घेतला तर लोकांनीही चांगला निर्णय घेतला, तुम्ही आम्हाला मॅच बघण्यात म्हणजे मॅच म्हणजे एन्जॉय करणं ठीक असतं, पण कुठेतरी अजूनही आपलं सैनिकांवरती जर हल्ले होत असतील तर हे मॅच बीचमध्ये कितपत इंटरेस्ट लोकांना असेल हेही आपणाला विचार करायला लागेल, त्याच्यामुळे आम्ही रद्द करून टाकलेली अजून मॅच। मॅच रद्द झाल्याचं सांगतायत नगरसेवक समाधान सरवणकर। सचिन पेंडणेकरचा, सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।